पीएमपीएलच्या महिला वाहकाने बसमध्ये घडत असलेली चोरी पकडून देऊन मोठ्या बहादुरीचं काम केल्याचं पुणे महानगर परिवहन मंडळाचे संचालक श्री शंकर पवार यांनी सांगितलंय. पुण्यातील पीएमटी बसच्या वाहक माधवी लांडगे यांनी देहू रोड येथे कामावर असताना काही महिला लहान मुलांसह बसमध्ये चढल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसल्या. त्यापैकी एकीने एका प्रवासी महिलेच्या पर्समधील पैसे लंपास करण्याचा प्रयत्न करत होती, पण माधवी यांचे लक्ष त्या महिलेकडे गेल्यावर त्यांनी चालकाला बसचे दोन्ही दरवाजे बंद करण्यास सांगून बस थेट चिखली येथे पोलिसांच्या हाती सोपवली. त्यांनी त्या महिला चोरांना पकडून त्यांची इतर टोळीचा मागोवा घेत त्या सर्व टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. तीन महिला मुलांना घेऊन चढल्या, लहान मुलं कडेवर होती. त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन ओराटे वस्तीच्या दरम्यान त्या महिलेची पर्स मारली, त्या ग्रुपमधल्या महिलेची. पैसे मारल्यानंतर त्या सगर महिलेला लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करायला चालू केला. त्यानंतर मी समोर गेले, काही क्षणात कळालं की त्या महिलांनी त्यांची पर्स मारली. हे समजल्यानंतर मी ड्रायव्हरला सांगितलं की दरवाजे लावा, आपल्याला गाडी पोलीस चौकीला न्यावी लागेल. या धाडसी कामामुळे पुणे महानगर परिवहन मंडळाचे संचालक श्री शंकर पवार यांनी माधवी यांचा 5,000 रोख रक्कम बक्षीस देऊन त्यांचा गौरव केलाय. पीएमपीएल मध्ये चोऱ्या पकडा आणि 5,000 रुपये मिळवा असे मी चेकर, कंडक्टर, ड्रायव्हर यांना एक संदेश दिला. त्या संदेशामधनं पहिली अशी आनंदाची बातमी, लांडगेताईंनी एक चोर पकडला, म्हणजे तिघी जणींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ते ताब्यात दिल्यानंतर त्यामधनं एवढा मोठा स्फोट झाला की त्यानंतर 30 लोकांना पोलिसांना त्यांच्या तपासात मग 30 लोक चोर घावली त्यांना. म्हणजे आम्ही आणि अजून 60-70 लोकांचं यादीवरती त्यांना नावं चोरांची सगळे मिळाल्या. म्हणजे पोलिसांचंही त्या मार्गामध्ये मोठं काम झालं. तर आमच्या लांडगेताईने जे काम केलं त्या कामासाठी आम्ही तिला प्रत्येक भागामध्ये, पुणे शहर ग्रामीण भागामध्ये कुठेही चोऱ्या होऊ तुम्ही चोर पकडा, पोलिसाच्या ताब्यात द्या आणि 5,000 रुपये मिळवा असं दिल्याला पहिला हा चांगला असा शुभारंभ आमच्या लांडगेताईंनी केला. आणि पुणे शहरामध्ये ज्या चोरीमध्ये जास्तीत जास्त पीएमपीएलमध्ये जे चोऱ्या होत्या त्यामुळं माझे पुणे शहराचे नागरिक घाबरून गेले होते. जेणेकरून आज त्यांना हा एक चांगला दिलासा मिळाला, चांगला संदेश मिळाला की जरा पीएमपीएलमध्ये अशा पद्धतीने चोर पकडण्याने ते चांगल्या चोरांमधली जबरी हे बसल, दहशत बसल त्यांना, की जेणेकरून आज पीएमपीएलला एक चोर पकडल्यानंतर आपल्याला त्यांना 5,000 रुपये बक्षीस दिले म्हणजे हे तर जोरदार काम करून सर्व चोरांचा सुपडा साफ करण्याचा माझा प्रयत्न आहे. अच्छा, की जेणेकरून ज्या ज्या भागामधनं चोर असतील ते त्या भागामधनं त्यांच्यापर्यंत बातमी जायला पाहिजे की पीएमपीएलने अशा पद्धतीत चोर पकडण्याचं काम चालू केलं. अच्छा सर, हे कधी जाहीर केलंय तुम्ही 5,000 रुपये? 5,000 मी 25 जानेवारीला जाहीर केलं. अच्छा, 500 चेकरची मी मीटिंग घेतली. तिथे 500 चेकरच्या मीटिंगमध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही जास्त पुणे शहराच्या नागरिकांच्या समस्यामध्ये सगळ्यात मोठी वाढ जी आहे ती चोरीची, की जास्त करून महिलांना हॅरेसमेंट केल्या जातात आणि ह्या महिला चोर जास्त, ह्या महिला मुंडवे झालं किंवा ह्या बाहेरच्या पिंपरी चिंचवड ह्या भागातनं ज्या काही जास्तीत जास्त महिला चोर आहेत, तीन तीन जणांची टोळके येते. तीन महिला, एक महिला माईच्या महिलांच्या पुढं थांबती, एक पाठीमागे टाकते, एक बॅगच्या शेजारी थांबतो. अशा पद्धतीने बॅगचे सगळे पैसे काढतात आणि गायब करतात. पैसे असू द्या, सोनं नाणं असू द्या, गळ्यातल्या दागिने, पांगा, हातातल्या बांगड्या, ह्याच्या कटरने कापतात ते. अच्छा सर, तुम्हाला आता म्हणजे आता ही जी काही सक्सेस स्टोरी आहे तुमची, तर ह्याच्या ह्याच्यापासून जो तुम्ही जे पाठपुरावा घेऊन तर त्या टोळीला पकडण्यात काही यश मिळालं आहे का? टोळीला आता टोळीच पकडली ना, आज ह्या तीन महिला पकडल्यानंतर आपण जवळजवळ 300 लोक पकडले चोर. अच्छा, त्यात महिला मुलं सगळी सामील आहेत, म्हणजे पुरुष आणि महिला. अच्छा, साधारण तुम्हाला अंदाज आहे? त्याच्यात बाहेरनंच आलेल्या टोळ्या आहेत सगळ्या, या पुढे तरी भाड्याने राहून पुढेही राहून त्यांचं पोट भरणं आणि ह्याच्वाऱ्या माऱ्या करणं आणि भाड्याने आपलं राहायचं हा उद्योग चालू आहे असं, म्हणजे प्रॉपर लोकांचा हा माझ्या अंदाजाने असा धंदा नसतो ना, की जेणेकरून ह्या भागातनं बाहेरनं आलेल्या इकडनं तिकडनं मी जे पोट भरण्यासाठी आले इथं काय व्हायला, त्याच्यानंतर भाड्याने राहून आपला हा चोरीचा धंदा त्यांनी चालू केला. नागरिकांना मी पूर्णपणे आवाहन केले की जेणेकरून तुम्ही तुमची स्वतःची जबाबदारी सांभाळा. जबाबदारीतनं तुम्हाला कुठल्याही पद्धतीने काय चोर असा जाणवला, त्यांचा काय शक आला, की आमच्या डॉक्टर, कंडक्टर आणि ड्रायव्हर याला त्याची माहिती द्या.
की 2 मिनिटात त्याला हॅरेसमेंट करून आज आमच्या त्या महिलेने त्या पोलीस चोर गाडीत आहेत कळालं की दोन्ही दारं ड्रायव्हरला सांगून लॉक केली, त्यामुळे पळून दिले नाही, त्यांनी जागेवर जाम केले त्यांना. म्हणजे अशा माध्यमातून सगळ्या नागरिकांना, माझ्या ड्रायव्हरांना, कंडक्टरांना मी सगळ्यांना आदेश दिलेले की चोर दिसला की तुमच्या मदतीने ताकद लावून त्याला पकडायचं, नागरिकांच्या मदतीने तुमच्या मदतीने त्याला जेरबंद करायचं, पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. कारण नागरिकांना हे पूर्णपणे आव्हान आहे. नागरिकांना एकदा कळवलं की नागरिकही चोराला सोडणार नाहीत, कारण जास्त करून नागरिक त्यापासून वैतागले. बरेचशा गोरगरिबांचं पैसे त्यातनं गेले, पगार पाण्याचे जो त्यांचा टाईम काय असतो की 1 ते 10 ते 10 तारीखपर्यंत की लोकांचे पगार पाणी असतात, किंवा शनिवार रविवार काही हप्त्याचे पगार पाणी असतात लोकांचे, जे आता बिगारी काम करतात, गवंडी काम करतात, सेंट्री काम करतात, ह्या लोकांवरती त्यांचं जास्त लक्ष असतं की शनिवार रविवार त्यांचाही जोर असतो की ही लोकं काय गोरगरीब लोकं कामं कष्ट करून